नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास व नागरिक शास्त्र पाठ 8वा सविनय कायदेभंग चळवळ भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण सविनय कायदेभंग म्हणजे काय, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह आणि पेशावरचा सत्याग्रह यांचा सविस्तर अभ्यास केलाय। आपण तो जर भाग पाहिला नसेल तर तो भाग एकदा आवर्जून पहा। आपण NMMS म्हणजे NNMS या परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे अत्यंत उपयोगाला येईल। चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया। सोलापूरचा सत्याग्रह पहा विद्यार्थी मित्र। सोलापूर पहा, भारताच्या नकाशात आपल्याला सोलापूर दाखवले, महाराष्ट्रामधील एक ठिकाण बघा हे सोलापूर। सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते। 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला। हरताळ म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण नेहमी काय म्हणतो, संप। इंग्लिशमध्ये काय म्हणतो, स्ट्राईक। आणि रेग्युलर भाषेत आपण काय म्हणतो, हडताळ म्हणजे काम बंद। कोणतं शहर आहे, सोलापूर। कोण आहेत, गिरणी कामगार आहेत। केव्हा हडताळ पाळण्यात आला, 6 मे 1930। या प्रसंगी सोलापूरमध्ये एक मोठा मोर्चा काढण्यात आला शांततेत। तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले। शांततेने निघालेल्या मोर्चांवर कलेक्टरने गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि या आदेशांमध्ये या गोळीबारात अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले। परिणाम असा झाला की जनतेने मग पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले आणि सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला आणि आंदोलन दडपण्यात आले। या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत निर्दयीपणाने हा सोलापूरचा सत्याग्रह इंग्रज सरकारने मोडून काढला। अक्षरशः मार्शल लॉ हा लागू करण्यात आला आणि अनेक निरपराध स्वयंसेवकांचा याच्यात बळी गेला। धारासना सत्याग्रह पहा विद्यार्थी मित्रांनो, मग धारासना कुठं आहे, हे बघा गुजरातमध्ये आहे। मग धारासना या ठिकाणी असणाऱ्या सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं। मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला। सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाठ्यांचे प्रहार सहन करत होते। त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे। असं अखंडपणे सुरू होतं, म्हणजे इंग्रज सरकारने कितीही लाठी चार्ज करू द्या, आपण त्यांच्यावर हात उगारायचा नाही, उलटं बोलायचं नाही, काहीच नाही। लाठीमार खायचा, बाजूच्या असणाऱ्या टेंटमध्ये औषधोपचार घ्यायचा आणि पुन्हा सत्याग्रह करण्यासाठी तयार व्हायचा। म्हणजे एक तुकडी गेली की दुसरी तुकडी पुढे, दुसरी गेली की तिसरी तुकडी पुढे, या पद्धतीनं अखंडपणे सुरू होते। मग एवढ्या राष्ट्रीय कामामध्ये महाराष्ट्र कसा मागे राहील। मग महाराष्ट्रामध्ये पहा, वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले। हे तुम्हाला NNMS परीक्षेत विचारल्या जाऊ शकते। मग जेथे मिठाग्रह नव्हते तेथील लोकांनी जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली, कारण मीठ हे प्रतिकात्मक होतं। आपल्याला कोणत्याही का पद्धतीने होईना, पण सविनय पहिने काय करायचे, कायदे मोडायचे। मग पहा, महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आणि आदिवासींनी जंगल सत्याग्रहामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला। मग जंगलविषयक जेवढे जेवढे कायदे केले होते ते सगळे कायदे अत्यंत नम्रपणे मोडणे, कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं की आदिवासींचा जो मुख्य हक्क होता त्यांचा वनावरील,
तो इंग्रज सरकारने नाकारला होता. त्यामुळं आदिवासी संप्रदाय आधीच ते इंग्रजांवर नाराज होते आणि मग यावेळेस त्यांनी जंगलविषयक सत्याग्रहाला सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज करून घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह कुठं झाला? वडाळा, मालवण, शिरोडा. आणि जंगलविषयक सत्याग्रह बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद. बाबू गेनूचे बलिदान. पहा, मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होतं. कोणत्या शहरात? मुंबई. परदेशी म्हणजे काय? विदेशी माल. बहिष्कार म्हणजे काय? विरोध करणे. बरोबर आहे. चल, परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलन कार्यकर्त्यांकडून अडवली जात. मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सैद या आंदोलनात आघाडीवर होते. म्हणजे मुंबईमध्ये जे सर्वात मोठं आंदोलन झालं होतं परदेशी मालाच्या संदर्भातलं, आणि जे विदेशी ट्रक मालनं माल भरून मुंबई शहरात यायचे, त्या आंदोलनकर्त्यांमध्ये सर्वात पुढे आघाडीवर कोण होते? बाबू गेनू सैद. पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूंच्या समोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी देऊनही ते जागचे हल्ले नाहीत. अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. यात बाबू गेनूंना हुतात्मे प्राप्त झाले. विद्यार्थी मित्रांनो, ट्रक अंगावर जात आहे याची कुठलीही भीती मनात न बाळगता बाबू गेनू आपल्या जागेवरून हल्ले नाही, आणि या निर्दयी इंग्रज सरकारनं तो मालानी भरलेला ट्रक त्या बाबू गेनू सैद यांच्या अंगावरून नेला आणि त्यांना जागेवरच हुतात्म्य प्राप्त झाले. आणि बाबू गेनूंचं हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला अत्यंत प्रेरणादायी ठरले. विद्यार्थी मित्रांनो, बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्वी आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.